दरम्यान दादर मधील दहीहंडी उत्सवामध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले. थेट जाऊ. मुंबईतील 93 वर्षापूर्वीचं गेली 93 वर्ष जे दहीहंडी साजरा करतायत ते विजय हिंद गोविंद पथक सुद्धा इथे आलंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. विजय हिंद वयांच्या कोहिनूर मिल कंपाऊंड नायगाव त्याला माधव बोल किती तर 6 धरांचं माधवी म्हणून रुपया पुढे या. त्याचबरोबर माणगावचे रहिवासी सुरेश कुर्वे साहेब आणि या ठिकाणी नंदू उत्तेकरचे आमचे बाळू मामा आलेले आहेत. मी मामणकर साहेब कर्वे साहेब आणि आमचे बाळू मामा यांना विनंती करतो. यादवजी कहाँ गए साथ में आए थे. आइए यादवजी हमारे शाखा क्रमांक 3 के साथ यादवजी भी है. ताडदेव मित्र मंडळाला या ठिकाणी रोख ईश्वरनगर महिला गोविंदा पथकानंतर कारण 3 नंबर मी त्यांना दिला होता. आमदार प्रकाश दादा सुर्वे शब्दाचा भुवन वरळी विधानसभेतील एक नामवंत गोविंद पथक ज्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय आदित्य साहेब आहेत त्याच मतदारसंघातील एक गोविंद पथक माधव भुवन आपल्या समोर 6 धरांचा मानवी मनोरा यशस्वीरित्या रचलेला आहे. तर आपण बघतोय दादर मधली ही दृश्य आहेत. शिवसेना भवन मानाची दहीहंडी इथे सुरू आहे आणि आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई या दहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर दुसरीकडे शारदा संकल्प प्रतिष्ठानची देखील दहीहंडी सुरू आहे आणि तिथे देखील गोविंदा पथक हे अगदी कौशल्यानं मनोरे रचताना दिसत आहे. या संपूर्ण मुंबई ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतोय. सकाळपासूनच गोविंदा पथक जे आहेत ते मनोरे रचताना दिसत आहेत. अगदी कौशल्यानंही मनोरे रचले जात आहेत. जरी हा मनोरा रचताना ते सगळे पडले तरी त्याच उत्साहामध्ये पुन्हा एकदा मनोरे रचले जात आहेत आणि सकाळपासून या गोविंदांमध्ये असाच उत्साह पाहायला मिळतोय. केवळ गोविंदाच नाही तर महिला गोविंदा ला बाल गोविंदा देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत.